इथं कारखाना आहेत आपल्याकडे मोठमोठ आहेत, काही उद्योग समूहवाले पण आहेत, शैक्षणिक उद्योग समूहवाले पण कारखानदार आहेत. तीन दिव इथल्या कारखानदारांनी सवय लावली, तुमच्या गावातलं एखाद्याचं काम असेल तर वाड्यावरती यायचं. वाडे माहिती आहे तुम्हाला, तुमच्या काम असेल तर तुम्ही वाड्यावरती या, तुमचं काम असेल तर तुम्ही कारखान्यावरती या, तुमचं काम असेल तर कार्यालयावरती या. एखादा खेड्यातला छोटा माणूस, गरीब माणूस, झोपडीमध्ये राहणारा माणूस, पालात राहणारा, त्याचा जर सर्वसामान्य एखादं काम धुतलं असेल तर त्याने पुढे जायचं, वाड्यावरती जायचं, कारखान्यावरती जायचं, नाही तर त्याच्या ऑफिसवरती जायचं. मग जाताना एकट्याने जायचं नाही, जाताना त्या कारखानदाराचा गावामध्ये वेगवेगळे लोक आहेत. तुमच्या गावात ऐकणे माहित नाही मला, पण काही टगे लोक असतात. त्या कारखानदाराच्या टगेला घेऊन त्या वाड्यावरती कारखान्यावरती जायचं. पोटाची सोय, त्याच्या डिझेलची सोय, पेट्रोलची सोय, मग ते गावाकडे येत. मित्रांनो, आपल्या भागाची पद्धत होती, आम्ही निर्णय केला, मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी, आम्ही नोकरी करणारे माणसं, पगारदार माणसं, आमच्याकडे कोणती साधनं नाहीत, पण ड्युटी करून आल्यानंतर एखाद्या गावामध्ये जावं, ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसावं, मंदिरासमोर बसावं, लोकांना सांगावं की बाबा रे, तुमचं एखादं काम असेल तर आम्हाला येऊन सांगा. आमच्यासारखी येडी आम्हीच ना, ते तिकडं बोलीच येत, ते तिकडं बोलीच येत. हे दिवस खर्च करून पेट्रोल टाकून, डिझेल टाकून, पार्ट्या देऊन तिकडं जातोय. आमच्यासारखी येडी आम्ही गावात जाऊन बसतोय, चटईवर बसतोय, फुपाट्यात बसतोय, लोकांना सांगतो या तुमची कामं आम्हाला सांगा, आम्ही सोडवायला आलो. लोकांचं जागृत झालं पाहिजे, जागरण झालं पाहिजे. लोकांचं बाबासाहेब म्हणाले होते, जागृतीचा विस्तव कायम तेवत ठेवा. आम्हाला वापरला गेला आतापर्यंत, त्या कारखानदाराने वापरला. ताटामध्ये अनेक पदार्थ असतात जे होतात, त्याच्यात लोणचं पण असतं, पण लोणचं प्रमाण छोट असत आणि बाकीचे पदार्थ जास्त असतात. लोणचं वापरतात वापरतात तेवढं खाण्यापुरतं टेस्ट म्हणून वापरतात. समाजामधल्या बहुजन समाजाला इथल्या कारखानदारांनी, प्रस्थापितांनी, बहुजन समाज म्हणजे वेगळ्या पद्धतीने सगळ्या समाजाला बहुजन, एका जातीचा समाज नाहीये, वंचित बहुजन आघाडी एका जातीचा पक्ष नाहीये. इथल्या गरीब मराठ्यांना वापरलं म्हणून गरंगे पाटील लाखोच्या संख्येने मोर्चा घेऊन निघाले. त्यांचा राग आहे की गरीब मराठा समाजातल्या माणसाला आरक्षण द्यायला पाहिजे होतं. हो, मिळायला पाहिजे होतं. कुणी अडवलं, कुणी दडलं, कोण होता सत्तेत, कोण होता मुख्यमंत्री, तुमचेच होते ना मुख्यमंत्री, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरदराव पवार, विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, कितीतरी नाव सांगता येईल. आता एकनाथराव शिंदे, नारायण राणे, अरे सगळे रावाचे नाही, सगळे यांच्या पुढे हात लढवते बाबा आरक्षण द्यायला. यांना गरीब मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं, त्यांच्या पायावरती उभं करायचं नव्हतं, आणि म्हणून त्यांनी आरक्षण दिलं नाही. ज्याला ज्याला हक्क अधिकारापासून नाकारला गेला तो सगळा समाज वंचित आहे, जो सत्तेपासून वंचित आहे, जो संपत्तीपासून वंचित आहे, जो हक्क अधिकारापासून वंचित आहे, मान सन्मानापासून वंचित आहे, प्रतिष्ठेपासून वंचित आहे, तो समाज वंचित मध्ये येतो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी 2019 मध्ये सगळ्या वंचितांची वोट घातली, वंचित बहुजन आघाडी नावाचा पक्ष स्थापन केला. पर्याय होता, आम्हाला पर्याय होता का? आम्हाला पर्याय नव्हता. दगडापेक्षा वीट मऊ, कधी भाजप, कधी राष्ट्रवादी, कधी हो कारखाना, कधी तो कारखाना, कधी उद्देश्वर कारखाना, कधी ज्ञानेश्वर कारखाना, कधीतरी मनात आला तर केदारेश्वर कारखाना. ते झोपेतून उठून फिरायला लागलं तर आठवत आम्हाला केदारेश्वर कारखाना. त्याला लवर आली तर फिरतात, त्यानंतर घरात जाऊन बसते. अरे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, लोकांमध्ये गेले पाहिजे. तुम्हाला सत्य जायचं असेल तर लोकांचे प्रश्न सोडवा, जाऊन बसा, मांडीला मांडी लावून बसा. आज एरडगावमध्ये माझी घोंगडी बैठक झाली, 10 प्रश्न येतील. उद्या अशी घोंगडी बैठक केदारेश्वरवाल्याने घेतली पाहिजे, ज्ञानेश्वरवाले आले पाहिजे, उद्देश्वरवाले आले पाहिजे, आले पाहिजे ना, बसले पाहिजे, लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे. मी 10 प्रश्न सोडवीन, ते 10-10 प्रश्न सोडतील, गावातले प्रश्न शिल्लक राहणार नाही. पण त्यांना ते करायचं नाही, तुम्हाला वापरायचं लोणच्या सारखं. पण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही या महाराष्ट्राला सांगितलंय, इथून पुढच्या काळामध्ये इथला जो गरीब कष्टकरी शेतकरी बहुजन समाज आहे तो लोणच्या सारखा तुम्हाला वापरू देणार नाही. ताटातला मुख्य पदार्थ आम्ही आहोत, ताटातले जे मुख्य पदार्थ आहेत ते मुख्य पदार्थापैकी आम्ही आहोत.
चॅनल चालू केला रे केला की प्रकाश आंबेडकर पुन्हा सोबत जातात कधी येतात झाली की नाही चर्चा तुमची आमची ताकद आहे की नाही बाळासाहेब आंबेडकरांनी ताकद निर्माण केली की नाही तुम्हाला सन्मान प्रतिष्ठा दिली की नाही याच्या अगोदर आमच्याकडे कुणी येत नव्हतं विचारायला आता आम्हाला घेतल्याशिवाय कुणी सत्तेमध्ये जाऊ शकत नाही हे चित्र आदरणीय बाळासाहेब किती पैशावाला असू द्या वाट म्हणा तुला काय पैसे वाटायचे ते आता यावेळेस आम्ही म्हणणार नाही लोकांना पैसे घेऊ नका एक तर दोन गोष्टी म्हणणार आहोत लोकांना कारण मी पैशाच्या जीवावरती उड्या मारतो आम्ही लोकांना आवाहन करतो गावागावामध्ये जाऊ एक तर त्याची दारू त्याचं मटर आणि त्याचे पैसे एक तर त्याला लाभ मारा नाही तर त्याने दिलेला सगळा घेऊन त्याची मारा करता येईल आपल्याला काय अडचण ते काय कष्टाचे पैसे नो प्रॉब्लेम आता मला पगारात तू पैसे खर्च कर विचार करी लेकरांना घरात पैसे घेऊन जायचे प्रपंचातले पैसे आहेत बाबा कसा खर्च करू मी त्याचे मला चार वेळेस विचार करावा लागेल पण त्यांना ते कष्टाचे पैसे नाहीत तुम्हाला मला लुटलं 75 वर्ष या सगळ्या कारखानदारांना म्हणून इंडिया लागलाय त्यांच्या पाठीमाग नुसतं वर्तमित्र बघू नका आमच्या भागातले कारखानदार सुद्धा एकदम शांत आहे त्यांना माहिती आहे थोडं जरी बोललो मी भाजप मोदीच्या विरोधामध्ये तर कधी ईडीची नोटीस येईल सांगता येत नाही ज्ञानेश्वरवाले गप्प ऐकत नाही ऐकती गप्प शांत बसतात विचार दुखल्या तांदळासारखे हे नाही आहेत प्रत्येकाच्या खाली आमदार आहेत दिव्याचा खाली आमदार असतो तसा प्रत्येकाच्या खाली आमदार आहे मित्रांनो आणि आम्ही उजळ माथ्यानं आमचं चारित्र्य स्वच्छ आहे कुणाचा रुपा घ्यायचा नाही कुणाचा चहा प्यायचा नाही पण या समाजाचं देणं लागतो या समाजाच्या वेगळं आम्हाला माहिती आहे कारण तुम्ही जेवढी गरिबी पाहिली नाही त्याच्या दुप्पट गरिबी मी अनुभवलेली आहे अपमान काय असतो अवहेलना काय असते दुष्कतेचं जीवन काय असतं हे आम्ही बघितलेलं आहे दोन दोन तीन तीन दिवस भाकरी भेटल्या नाही तर शिळे तुकडे खाऊन दोन दोन तांबे पाणी पिऊन आम्ही लहानचे मोठे झाले त्यांना आम्हाला माहिती आहे गरिबी काय असते गरिबाला कुणी धारा तुला करत नाही श्रीमंतांच्या वेळेस जेवायला बोलवतात गरीबाला सन्मानानं कुणी जेवायला बोलवत नाही ही परिस्थिती आहे तुम्हाला कुणी सन्मान देणार नाही बाबासाहेब म्हणाले होते जसं शरीराला अन्नाची गरज आहे तसं जीवन जगताना स्वाभिमानाची पण गरज आहे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही स्वाभिमानाने जगणार आपल्या प्रपंच आपण चालवतो की नाही आपण कष्ट करतो की नाही आपल्या चूल पेटवायला आता काल परवा कुणीतरी ताप येत दाळ आणि काय वाटली साखर वाटली दाळ आणि साखर वाटली ना किती वाटली पोते पोत्याने वाटली का अरे हिंमत असेल तर एका का घरामध्ये पोत पोत दे ना मग 2 किलो 3 किलो त्याच्यात लाईनी तुम्हा कशाला करतो आहे का हिंमत वाटायचे पैसे तर 10,000-20,000 वाटा ना आपण एवढे भिकार छोटे का 500-1,000 रुपये घ्यायला इलेक्शन मध्ये ठरवून टाका बोर्ड लावा बाहेर जो आम्हाला 10,000 रुपये देईन त्याला आम्ही मतदान देऊ का आहे का हिंमत त्यांची भिकार छोटांची देतात 500-1,000 तिकडून येते एक 1,000 रुपये आणि गावातले टगे 5-5 खिशात घालते 500 तुमच्या वाट्याला देते काय येत आहे आपल्या वाट्याला ते सुद्धा घेऊ नका इथून पुढच्या काळामध्ये त्याच्यामुळं मित्रांनो आज प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आहे बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलं संविधानाच्या माध्यमातून आपला लोकप्रतिनिधी कसा असावा तो निवडायचा आहे आपली वोट बांधायची आहे या भागामध्ये आपले सदस्य ग्रामपंचायतमध्ये गेले पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये गेले पाहिजे विधानसभेला गेले पाहिजे सगळा समाज निकाऊ नाहीये 2019 नवीन पक्ष होता आमचा वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रभर आम्ही निवडणुका केल्या 48 जागावर छोट्या छोट्या कार्यकर्त्याला गरीब कार्यकर्त्याला उमेदवार देण्यास सांगितलं उमेदवार लोक म्हणजे नवीन पक्ष 6 महिन्याचा पक्ष नवीन बाळ जन्माला आणलं किती मतं मिळतील मित्रांनो जेव्हा काउंटिंग झालं मतमोजणी झाली तेव्हा नवीन पक्षाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या गंभीर नेतृत्वावरती विश्वास ठेवून या महाराष्ट्रानं पहिल्यांदाच 43 लाख मतं पारड्यामध्ये टाकली 43 लाख मतं सोपी नाहीये नंतर विधानसभेच्या निवडणुका आल्या 14 आमदार भाजपचे वंचित बहुजन आघाडीने पडले आणि महाविकास आघाडीचे म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 23 आमदार पाडले आम्ही निवडून नाही आलो तरी चालेल पण तुम्हाला पाडण्याची ताकद इथून तुमच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीकडे आहे आम्हाला भविष्यामध्ये आपले प्रश्न सोडवून घ्यायचे असतील तर संकटची भावना लागणार आहे इथल्या सर्व कार्यकर्त्यांना मी खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो की ते स्वाभिमानाला उभे राहिले माझ्याकडे
इथली जी लोकशाही आहे, भले तो ग्रामपंचायत ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, सरदार असेल, तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, तुमचा आमचा सेवक आहे, या देशाची मालक जनता आहे, तुम्ही मालक आहोत, ती आमचे सेवक आहे. पण मित्रांनो, दुर्दैवानं उलट झालं. 75 वर्षाच्या काळामध्ये ते मालकासारखे वागायला लागले आणि जे मालक जनता होती ती सेवकासारखी वागायला लागली. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी त्रास, प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार. रमाई आवास योजना असेल, शबरी आवास योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, काही गावांमध्ये पैसे द्यावे लागले, सरपंचाला द्यावे लागले, ग्रामसेवकाला द्यावे लागले, हप्ता काढायला पैसे द्यावे लागले, घरकुल मंजूर झालं, सभापती म्हणतो मी मंजूर केलं, सरपंच बढवतो मी मंजूर करून आणलं, आमदारचा पत्र याचा मी मंजूर करून दिला. अरे त्या घरकुलाचा, आमदाराचा, सभापतीचा, सरपंचाचा काही संबंध नाही, बिलकुल संबंध नाही. तुमचा सर्वे झाला, त्या सर्वे मध्ये तुमचं कच्चं घर होत, त्या सर्वे मध्ये तुमचं माती विटाचं पत्र्याचं घर होत, आणि म्हणून तुम्हाला ते घरकुल मंजूर झालं. प्रधानमंत्री आवास योजनेचा रमाईचा प्रस्ताव केला, तुम्हाला घर मंजूर झालं, आदिवासींनी शबरी मधून घर मंजूर झालं, काय संबंध यांचा? परंतु गावागावामध्ये आमच्याकडे तक्रार येतात, सर ग्रामसेवक सरपंचांनी 5,000 घेतले, 10,000 घेतले, अरे मिळतात 1,37,000, 35,000, त्याच्यात अगोदर नंतरचे 10,000 त्या रोजगार हमीवरच्यांना जातात, त्याच्यातले 1,000 सरपंचाला ग्रामसेवकला गेले, किती पैसे मिळाले, किती दिवस हे पाप करणार आहेत. आणि म्हणून नोकरशाही मस्तावलेली आहे, त्यांच्यावरती वचक नाही, लोकप्रतिनिधींचा वचक नाही. आमच्या शेवगाव शहरामध्ये जवळ बघा, पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरती जुगारीची अड्डी आहेत, बिंगो कॅश चालू आहे, मटके चालू आहेत, सर्वसामान्य त्या कुटुंबातली मुलं ते खेळायला जातात, घरातले पैसे चोरून आणतात बापाचे आईचे आणि तिथं जाऊन खेळत बसतात. कुणाचे प्रपंच उद्ध्वस्त होतात? गरीब माणसांचे प्रपंच उद्ध्वस्त होतात. त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं पोलीस स्टेशनवरती प्रेशर असण्याचं कार्य काम हे आमदारांचं असतं. आमदार बोलायला तयार नाही, अधिकाऱ्यांना बोलायला तयार नाही. एमएससीबीचे अधिकारी मस्तावलेत, महाप्रशासनाचं गॅजेट आहे, शेतकऱ्यांचा ट्रान्सफॉर्मर जर जळाला 48 तासाच्या आतमध्ये रुपयानं घेता तो शेतकऱ्यांचा ट्रान्सफॉर्मर दिला पाहिजे. महिना महिना दोन दोन महिने ट्रान्सफॉर्मर भेटत नाही, पैसे वर्गणी करावं लागते शेतकऱ्यांना. आपण तरी शेतकरी कुटुंबातले आहोत आणि पैसे देऊन नंतर आम्हाला तो डीपी बसवावा लागतो. आमदार असा खंका असला पाहिजे कि त्याने अधिकाऱ्याला फोन केल्यानंतर तो पळत आला पाहिजे, अशा पद्धतीचा आमदार प्रतिनिधी आमचा असला पाहिजे. परंतु तसं होताना दिसत नाही. आणि पुढच्या काळामध्ये आता झालं ते झालं, आमच्या सारखी माणसं सातत्याने तुमच्या सोबत आहेत, कोणत्याही जातीचा धर्माचा असू दे, आमच्याकडे जात धर्म फॅक्टर नाही. इथं गावागावामध्ये सुरू केलं, सरांनी सांगितलं कुणी कसे झेंडे लावले, कोण काय करत, कुणी हिंदू मुस्लिम करताय, कुणी हिंदू दलित करताय, सवर्ण दलित करताय. आम्ही त्या भानगडीमध्ये पंढारी माणसं नाही, गावामध्ये एखादा अडचणीत आलेला माणूस असेल तो कोणत्याही जातीचा धर्माचा आणि कोणत्याही पक्षाचा असू द्या, तो माणूस जर आमच्याकडे आला, भले तो दुसऱ्या पक्षाचा असेल पण त्याची अडचण असेल, तर तो आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याचे प्रश्न अधिकाऱ्याकडे जाऊन सोडवतो. शेवगाव शहरामध्ये आमची टीम आहे कार्यकर्त्यांची, कार्यकर्ता एकत्रित येतात, खेड्यात आलेला जो माणूस आहे, खेड्यात आलेल्या माणसाचा प्रश्न आम्ही सोडवतो. आणि म्हणून आपण देखील आपल्या गावागावातले प्रश्न घेऊन आमच्याकडे आलं पाहिजे. आमच्या माता भगिनी इतक्या वेळेच्या बसलेल्या मिरुडून पासून होत्या, सुरुवातीला मला वाटायचं की गावात घोंगडी बैठकीला सुरुवात जेव्हा केली तेव्हा असं वाटायचं लोक जमतात की नाही जमत, कारण लोकांना आकर्षण असतं मोठ्या गाडीचं, कारखानदाराचं. आमच्याकडे काय, आमच्यासाठी कोण जमणार आहेत? पण आमचे कार्यकर्ते जिंतीचे 2-4 कार्यकर्ते गावात तयार करायचे, त्यांना सांगायचं लोकांचे प्रश्न घेऊन सांगा. आम्ही जायचो बसायचो असं चटईवरती, खुर्ची नाही काही नाही. मी त्यांना आव्हान दिलं सगळ्या कारखानदाराला, तुमच्यात हिंमत असेल तर असं बसा लोकांमध्ये, मांडीला मांडी घालून बसा, तुम्हाला संसर्ग होणार नाही. हे संसर्ग होते म्हणून खुर्च्यांवरती बसतात, अंतर ठेवून बसतात. गावागावामध्ये 125 गावांमध्ये आमच्या घोंगडी बैठका झाल्या, 125 गावांमधल्या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून उत्स्फूर्त पाठिंबा सगळ्या जाती धर्मातल्या लोकांचा. आमचे प्रश्न सुटले पाहिजे. साधी एमसी दाखल झाली तर पोलीस स्टेशनला दम देऊन बोलवतात, 25,000 रुपये घेतात.
एका कार्यकर्त्याकडनं एनसी मध्ये अगोदरचा जो पीआय होता तो पुजारी, त्याने 50,000 रुपये दिले. पुजारीनं 50,000 घेतले. मला सकाळी येऊन तो बिचारा रडत बसला, व्याजाने पैसे आणले. पुजारीला फोन केला, म्हटलं तिथं येऊन कार्यक्रम करीन, त्याचे पैसे देऊन टाका. कार्यकर्ता आला की आपण नुसता फोन केला तर फुकट काम. टेरेस्टिंगचा असू द्या, घरकुलाचा असू द्या, रस्त्याचा असू द्या, रस्ता केसचा असू द्या, शिव रस्त्याचा असू द्या, आणि रस्ता मागितला तर तिथं पैसे द्यावे लागतात. पण आमच्याकडे आले ना, आम्ही फोन केला की पैसा लागत नाही. म्हणून सगळ्या कार्य अधिकाऱ्यांमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये आमच्याबद्दल प्रचंड राग. हे पैसे खाऊ देत नाही, पैसे खाऊ देत नाही. आराम करा, तुला पगार नाही का? गोरगरिबांचे पैसे खातो. आम्हाला जर सापडला तर आम्ही भूमी घेतलेले. इथून पुढच्या काळात कार्याला जाऊन ठोकायचं त्याला जर गोरगरिबांचे पैसे घेतले. त्यामुळं आपल्या गावातले काही प्रश्न असतील, ते प्रश्न सुटत नसतील, तर निश्चितपणे आमच्याकडे या. प्रमोद गजबी आहे, त्यांचे सर्व कार्यकर्ते आहेत. आम्ही सगळेजण त्याला कटिबद्ध असतो. आम्ही शब्द दिले, आम्हाला राजकारण करायचं नाही, जेव्हा करायचं तेव्हा करू. निवडणुका लागल्यानंतर आम्ही मतं मागायला येऊ तुमच्याकडे. दिलं तर ठीक आहे, पण कामं तर करून घ्या. आमच्याकडनं लोक देतात, सगळेच लोक विकाऊ नाही आहे, सगळेच लोक पैसे घेत नाही, सगळेच लोक विकाऊ नाहीये. मागच्या विधानसभेला माझ्यासारख्या सर्वसामान्य चळवळीतल्या कार्यकर्त्याला जो शिक्षक आहे त्याला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या टप्प्यात सांगितलं की तुम्हाला उमेदवारी करायची आहे. इथं कारखानदार केदारेश्वरवाले होते, बुद्धेश्वरवाले होते, ज्ञानेश्वरवाले होते, त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या संस्थेवरती माझ्यासारख्या काम करणारा कार्यकर्ता निवडणुकीला उभा राहिला. त्यांच्या संस्थेवरती नोकरी करणारा कार्यकर्ता निवडणुकीला उभा राहिला. लोक म्हणले चव्हाण सरला किती मतं पडतील? 50, 100, 200, 300, 400. त्याच्या जातीचं बंधन, लोक जातीवर जास्त विचार करतात. त्याच्या जातीचं बंधन किती? 137. मग काय किती मतं पडतील? 500, 600. मित्रांनो, निवडणूक झाली, लोकांनी पैसे दिले निवडणुकीमध्ये आम्हाला प्रचार यंत्रणेला. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी घरच्या भाकरी खाल्ल्या, वडापाव खाल्ले, प्रचार केला. आणि निवडणूक झाल्यानंतर जेव्हा मतमोजणी झाली तेव्हा माझ्यासारख्या चौवीतल्या कार्यकर्त्याला 10,000 मतं पडली. ही लहान गोष्ट नाहीये. 10,000 लोकांनी ना ढाकणीची ढाकणीची दारू घेतली, पैसे घेतले, ना मटण घेतलं. 10,000 लोकांनी राजांचे पैसे घेतले नाही, मटण घेतलं नाही, दारू घेतली नाही. या 10,000 लोकांनी त्या दिवशी उठले, स्वाभिमानानं बूथवरती गेले आणि किसन चव्हाणला मतदान केलं. त्या 10,000 लोकांसाठी सातत्यानं आम्ही आंदोलन केलं. त्या 10,000 लोकांनी मतदान केलंय, त्यांच्यासाठी सातत्यानं आम्ही काम करतोय. कदाचित या 10,000 उद्या 1,00,000 होऊ शकतात. काय सांगताय तो लोक करायचेच ना 1,00,000 करायचेच का? गांधी आल्यानंतर 500 नाही ना या किसान झाला. 1,00,000 मारा नाही तर त्याची मारा, पण ते काहीतरी करा. मतदान आपलं आपल्या पक्षाला. विदुरपूरच्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका आहेत. काही झालं तरी चालेल, आमचं मत आमच्या पक्षाला गेलं पाहिजे. आपल्याला आतापर्यंत पक्ष होता का? आता वंचित बहुजन आघाडी नावाचा पक्ष आहे. आपल्याला राज्यस्तरावरती, देशस्तरावरती खमकार येत आहे. ईडीला घाबरत नाही, ईडीची नोटीस नाही. घाबरतो का प्रकाश आंबेडकर? कुणाला दिसलाय का कधी घाबरताना? त्यांना सगळे घाबरून हे टळकून आहेत सगळे. त्यांना घाबरत नाही असा कणखर नेता, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रक्ताचा वारसदार, विचाराचा वारसदार, बाबासाहेबांचा नातू आम्हाला नेता मिळालेला आहे. त्याच्यामुळे माझं मत बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाला. इथून पुढच्या काळामध्ये एका जातीसाठी काम करत नाही. आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी घरा घरी मराठ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. पण ओबीसीच्या आरक्षणामधून त्यांना आरक्षण देता कामा नये. गरीब मराठ्यांचं आरक्षणाचं वेगळं ताट आणि ओबीसीचं वेगळं ताट, ही भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे. ओबीसीच्या आरक्षणाला हात लावायचा नाही. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. ते कसं द्यायचंय हे आमच्याकडे तंत्र आहे असं बाळासाहेब आंबेडकर म्हणाले. पण तुम्ही आम्हाला सत्तेमध्ये बसवा म्हणजे आमच्याकडे तुम्ही आरक्षण ढोवून टाकतात, बाळासाहेब म्हणतात. आणि बसवता मी खाल्या राव ते चालणार नाही. पुढच्या काळामध्ये तुम्हाला जर गरीब मराठ्यांना जर आरक्षण लागत असेल तर त्यांनी इथल्या कारखानदाराची गुलामी नाकारली पाहिजे. कारखान
काय बसायचं ते बसू, पण जो गरीब मराठा आहे जो रोज शेतावरती कामाला जातो, कष्ट करतो, मेहनत करतो, ऊसतोडीला जातो, अशा गरीब मराठा समाजाने आता डोकं ठिकाण्यावरती आणलं पाहिजे. प्रत्येक गावामध्ये मनोजरांगे तयार झाले पाहिजे, निर्माण झाले पाहिजे. नुसता एक जरांगे तयार होऊन उपयोग नाही, गावागावात जरांगे तयार झाले पाहिजे, हाकलला पाहिजे. काठादार गावामध्ये आल्यानंतर आमच्या आरक्षणाला काय दिलं नाही, 75 वर्ष काय केलं, तुमचे प्रपंच वाढवले, तुमच्या संस्था वाढवल्या, आमचं काय केलं. अहो शेवगावमध्ये इथलं जायकवाडीचं पाणी आहे, शेवगावमध्ये तरुणांना रोजगार मिळण्यासाठी छोटी MIDC व्हायला पाहिजे होती. यांचे कारखाने 500 वरून 15 हजार वरती गेले, 500 टनावरून 15 हजार टन कृषी मोत्याचा दिवसाला. तिथं वीज निर्माण करण्याचे प्रोजेक्ट आले, तिथं अल्कोहोल तयार करण्याचे प्रोजेक्ट आले, कारखाने यांचे उभे केले मी मानते. पण समाजातल्या गरीब माणसाच्या तरुणांना, गरीब तरुणांना रोजगार मिळू नये याच्यासाठी यांनी MIDC उभ्या केल्या नाही. सत्तेमध्ये हीच माणसं आहेत, वर्षानुवर्ष कधी यांची सत्ता कधी त्यांची सत्ता, गरीब माणसाच्या हाताला रोजगार कुठे मिळाला. आणि म्हणून माझी विनंती आहे, सर्व जाती धर्मातल्या तरुणांनी, येणारा काळ हा कठीण आहे. आपल्या विचाराचा माणूस, आपल्या सातत्याने आपल्या सुट्टीला असणारा माणूस, ज्याला पटकन ज्याच्या दंड हाताला धरता येईल, आपल्याला त्याला पकडता येईल, ये बाबा शब्द दिला होता काय झाला. असा आमचा आमदार, असा आमचा जिल्हा परिषद सदस्य, असा आमचा पंचायत समिती सदस्य, असा आमचा सभापती असला पाहिजे. बरोबर आहे ना? सरांनी सांगितलं की रात्री 2 वाजता फोन करतो. मी शेवटचा एवढाच एक मुद्दा मांडणार आहे, खरंच प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की मला माहिती आहे रात्री 2-3 वाजता फोन करणारे लोक मजा म्हणून फोन करत नाही. 2 वाजता 1.5 वाजता 3 वाजता कोणी मजा म्हणून फोन करत नाही. जर 2 वाजता फोन केला, मी दिवसभर माझा व्हायब्रेशन वरती फोन असतो. संध्याकाळी झोपताना मी जाणीवपूर्वक रिंगटोन लावतो, जेणेकरून झोपेमध्ये आवाज आला पाहिजे. आणि एखाद्याचा जर रात्री 2 वाजता फोन आला तो घेता आला पाहिजे, कारण 2 वाजता जो माणूस फोन करतो तेव्हा तो निश्चितच अडचणीमध्ये असतो, आणि त्याला मदत करणं ही आपली भारतीय संस्कृती. काय करणार होत आपण, त्याचा फोन घेतला तो कुठे अडचणीत असेल तर आपण त्याला फोन करून मदत करणार आहोत. तिथं केलं पाहिजे. हिंमत आहे का कारखानदाराला रात्री 9 पुढे फोन करायची कोणाची? त्याच्या कार्यकर्त्यांची सुद्धा हिंमत नाही फोन करायची. आम्हाला सर्वसामान्य लोक देखील फोन करतात, आम्ही ते आनंदाने घेतो, त्याच्यात आम्हाला समाधान आहे. आणि झोपताना 10 वाजता बेडवरती झोपतो की दुसऱ्या मिनिटाला झोप लागते, दुसऱ्याच मिनिटाला याला गोळ्या खावा लागत्या, मला दुसऱ्या मिनिटात झोप लागते, दुसऱ्याच मिनिटात, त्याला समाधान नावाची गोष्ट असायला लागते. हे विचारे गोळ्या खातात, रात्री गोळ्या खातात, दिवसा गोळ्या खातात, काय 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 औषधं घेतात, कुणी लिक्विड मध्ये औषध घेतं, कुणी गोळ्या औषध, झोप येत नाही. तुम्ही लोकांच्या बरोबर सातत्याने जर असला तर त्याचं समाधान वेगळं असतं. आणि म्हणून बाबासाहेबांचा विचार जो आहे की समाजाच्या सोबत राहा, पोटार्थी बनू नका, समाजार्थी बना, समाजाच्या सोबत राहा. समाज हित महत्वाचा आहे, स्वहितापेक्षा समाज हित महत्वाचा आहे. एकदा मोठा होऊन उपयोग नाही, समाजाला मोठं करणारा माणूस तयार झाला पाहिजे. ही शिकवण महामान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना मला ती शिकवण घालून दिलेली आहे. तोच विचार घेऊन आम्ही गावागावामध्ये जाऊन जागृतीचा विस्तव कायम तेवत ठेवतोय, तरुणांना एकत्रित करतोय. जातीच्या भानगडीत पडू नका, धर्माच्या भानगडीत पडू नका. मित्रांनो, जाती धर्माच्या भानगडीत पडला तर कस्टडीमध्ये जावं लागतंय. आणि नेत्यांच्या पुढाऱ्यांची पोरं हे निवांत आलिशान गाडीमध्ये असतात, घरी असतात, बातम्या बघत असतात. शेवगाव दंगल झाली, पेटवली पुढाऱ्यांनीच, मेले गोरगरीब, गुन्हे दाखल झाले गोरगरीब लोकांवरती, हातावरची पोट महिना महिनाभर तर थांबलं. दंगली पेटवणारे वेगळे, घरामध्ये बसून हिंदू मुस्लिमांचं राजकारण करतात, सवर्ण दलितांचं राजकारण करतात. माझी नम्र विनंती आहे गावातल्या तरुणांना की असे जे कुणी डोंबकावळे गावामध्ये असतात ते ओळखा, त्यांच्या नादाला लागू नका, त्यांच्या उद्योगाला बळी पडू नका, स्वतःचा उद्योग करा, स्वतःच्या पायावरती उभा राहा. आणि सगळ्या जाती धर्माच्या पोराबरोबर भावा भावासर करा, भाईचारा निर्माण करा. आपली चूल आपल्यालाच पेटवावी लागते. सगळे जर पुण्या गोविंदाने वागले राहिले गावामध्ये तर कोणते तंटे उभणार नाही. या गावाला कम्युनिस्ट कॉम्रेड विचाराची मोठी विचारसरणी आहे, परंपरा या गावाला, त्याला गलवोट लागता कामा नये. आपले प्रश्न एक शब्द देतो, आपले गावातले जे जे काही प्रश्न असतील, आमच्या माता भगिनीचे असू द्या, तुमचे असू द्या, कोणतेही प्रश्न मला सांगा. मी माझा नंबर म्हणजे प्रमोदला आणायची गरज नाही, दुसरा कार्यकर्ता माझ्याकडे आणायची गरज नाही. एखाद्या छोट्या कार्यकर्ता आमच्या यांनी फोन केला सकाळी मला, तुम्ही फोन केलता ना, कुणी फोन करता फोन करा. तुमचा मोबाईल असेल तर लगेच नंबर घेऊन टाका, ते देणार नाही कारखानदार तुम्हाला नंबर देणार नाही. मी गावात जाऊन माझा नंबर देतो की काही अडचण असेल तर फोन करा मला. माझा नंबर ॲम्ब्युलन्स येते,
तसा माझा नंबर डायल करा, प्रत्येकाच्या जवळ ठेवा, कोणतीही मदत लागली शेवगाव पुरतीच नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काना कोपऱ्यात कुठेही गेला तर तिथं अडचणीत आला तर वंचित बहुजन आघाडीचे तिथले कार्यकर्ते 15 मिनिटात तुमच्या मदतीला आले, 15 मिनिटामध्ये आमचे कार्यकर्ते मदतीला तयार, त्याच्यामुळे आपल्याला आपली ताकद आपली शक्ती एकजुटपणे आपण या परिसरामध्ये तालुक्यामध्ये उभी करायची आहे, आम्हाला तुमच्याकडनं काहीच अपेक्षा नाही, फक्त निवडणुकीमध्ये एक मताची अपेक्षा आहे, एक मतदानाची, आम्ही 5 वर्ष तुमच्यासाठी काम करतो, एक मत फक्त तुम्ही वंचित बहुजन आघाडीला द्यायचं एवढीच अपेक्षा या निमित्ताने करतो, आम्ही कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहोत एवढा शब्द या निमित्ताने देतो, पुन्हा एकदा आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना माता भगिनींना गावकऱ्यांना ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो, जय भीम जय शिवराय।